नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रताप विद्या मंदिरच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या तासाला आपण पाहिलं होतं विद्युत इस्त्रीचे पार्ट, त्यानंतरच्या तासात पाहिलं होतं आपण विद्युत इस्त्रीमध्ये निर्माण होणारे दोष. तर आजच्या तासाला आपण पाहणार आहोत ते पुढचे उपकरण म्हणजे विद्युत गिझर आणि इमर्शन वॉटर हीटर. तर हे जे तिघी उपकरणांचा आपण विचार केला मित्रांनो, विद्युत इस्त्री असेल, विद्युत गिझर असेल, विद्युत इमर्शन हीटर असेल, यांचा उपयोग कशासाठी होतो? यांचा उपयोग उष्णता निर्माण करण्यासाठी, म्हणजे एखादी वस्तू गरम करण्यासाठी याचा उपयोग हा होत असतो. इस्त्री ही कपडे गरम कपड्यांना प्रेस करण्यासाठी उपयोग केला जातो, गिझरचा उपयोग पाणी गरम करण्यासाठी केला जातो, आणि हीटरचा उपयोग हा सुद्धा पाणी गरम करण्यासाठी केला जातो. परंतु आता विद्युत गिझर आणि हीटर हे ज्याचे त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार हे आपले लोक किंवा समाजातील लोक हे घेत असतात. तर मग विद्युत गिझरचा आता जर आपण विचार केला, सर्वप्रथम आपण विद्युत गिझर पाहू. बाजूलाच आपल्याला विद्युत गिझरची आकृती ही दिसत आहे. विद्युत गिझरला जे बाह्य आवरण असतं ते गंज प्रतिबंधक स्टील पासून बनवलेलं असतं, म्हणजे जेणेमुळे कारण त्याच्यामध्ये वारंवार पाणी हे येत असतं, म्हणून गंज प्रतिबंधक स्टील पासून ते बाहेरचं आवरण ते बनवलेलं असतं. त्यालाच थोडक्यात बॉडी सुद्धा आपण म्हणतो. बॉडीचं काम काय असतं? जसे आपलं शरीराचं वरचं जे आवरण असतं त्याला आपण बॉडी म्हणतो. ते आतील पार्टला संरक्षण करणं, म्हणजे आतील जे काही भाग असतील, उदाहरणार्थ आपल्या शरीरातले वेगवेगळे भाग असतात, हृदय असेल, लहान आतडे मोठे आतडे, यांना संरक्षण देण्याचं काम हे बॉडी करत असतं. त्याच पद्धतीने या गिझरमध्ये सुद्धा दोन प्रकारच्या टँक असतात, एक इनर टँक दुसरी असते आउटर टँक. तर इनर टँक आणि आउटर टँक, आता सध्या आपण आउटर टँक त्या ठिकाणी पाहत आहोत. तर आउटर टँक ही गंज प्रतिबंधक स्टील पासून बनवलेली असते आणि त्याला आकर्षक कलर दिलेला असतो, वरती कंपनीचं नाव वगैरे दिलेलं असतं. आता आपण शेजारी आकृती पाहत जाऊ, त्यामुळे ती दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटते. त्यानंतर दुसरं असतं इनर टँक. इनर टँक ही कॉपर पासून बनवलेली असते. ही सगळ्यात महत्वाचा पार्ट हा इनर टँकचा या ठिकाणी असतो. मग इनर टँकमध्ये काय असतं? इनर टँकमध्ये आपलं इनलेट आणि आउटलेट पाईप हे जोडलेले असतात. इनलेट आणि आउटलेट पाईप म्हणजे काय? आता आकृतीत दिसत आहेत की आपलं वरती घराच्या वरती किंवा फ्लॅटच्या वरती जी पाण्याची टँक असते, ती पाण्याच्या टँक पासून तो पाईप आलेला असतो. तो पाईप बाथरूम मध्ये आलेला असतो, मग त्या बाथरूम मध्ये आपले गिझरचा हा इनलेट पाईप त्या ठिकाणी जोडला जातो. आणि तो इनलेट पाईप जोडला गेला म्हणजे आपण कॉक सुरू केला म्हणजे आपल्या गिझरमध्ये ते पाणी जातं, आणि मग त्या ठिकाणी पाणी गेल्यानंतर आपण जर सप्लाय चालू केला तर त्या ठिकाणी ते सप्लाय चालू केल्यानंतर ते गरम होतं. ते सप्लाय चालू केल्यानंतर त्यामध्ये उष्णता निर्माण होते, पाणी गरम होतं, आणि ते मग आपण आउटलेटद्वारे ते गरम पाणी हे आपण आंघोळीसाठी घेत असतो. तर मग या पद्धतीने हे इनर टँक हे कॉपर पासून बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये इनलेट आउटलेट हे दोन प्रकारचे पाईप असतात. बाजूला आकृतीत आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या मध्यभागी असते ती कॉईल. कॉईल ही नायक्रोम वायर पासूनच बनवलेली असते. ते कॉईल मध्ये कॉईल आता ही या ठिकाणी गिझर असल्यामुळे एक जास्त क्षमतेची कॉईल असते. आपण विद्युत इस्त्री पाहिली तर ती 650-750 या पद्धती वॅटेज या पद्धतीची ती कॉईल असते, परंतु या गिझरमध्ये 1500, 2000, 3000, 4000, 6000, 8000, 10000 वॅटेजच्या कॉईल त्या ठिकाणी बसवलेल्या असतात. परंतु जनरली आता ज्या पद्धतीने आपली फॅमिली असेल, आपलं कुटुंब असेल, म्हणजे आपल्या कुटुंबात जेवढे मेंबर असतील त्या क्षमतेचे आपल्याला गिझर हे लागत असतात. तर जनरली गिझर हे 3 लिटर, 6 लिटर, 8 लिटर एवढ्या क्षमतेचे असेल. लिटर म्हणजे काय? त्या इनर टँक मध्ये मानणार पाण्याची क्षमता, की त्या गिझरमध्ये किती लिटर पाणी माहील त्यानुसार ती क्षमतावर लिटरवर हे गिझर आपल्याला बाजारात मिळत असतात. तर मग आता जनरली आपलं जर घरामध्ये 4 मेंबर असेल, आई वडील भाऊ बहीण 4 मेंबर असेल, तर 3 लिटरचा
आपल्याला गीजर हा पुरेसा त्या ठिकाणी होत असतो। तर मग या ठिकाणी आपण सांगितलं इनलेट पाईप असतो, आउटलेट पाईप असतो, मध्ये कॉइल असते। आता जेव्हा आपण प्लग पिन सप्लायला देतो तर या ठिकाणी सुरक्षितता, विद्यार्थी मित्रांनो मी सुरुवातीपासूनच सांगत आलेलो आहे की आपल्या घरामध्ये, आता आपल्या घराचा जर आपण विचार केला तर आपल्या घरामध्ये किती इलेक्ट्रिकल उपकरण, किती इलेक्ट्रिकल वस्तू आहेत, की ते आपलं आईचं काम असेल, आपलं वडिलांचं काम असेल, ते सोयीस्कर करतात। म्हणजे अगोदरचे दळण दळण्यापासून जर आपण विचार केला तर ते घराट्यावर ते आपले दळण दळले जायचे, आता घरोघरी लहान मिनी चक्की आलेले आहेत, ते चक्की आलेले असेल त्या पद्धतीने अगोदर सकाळी लवकर 4 वाजता उठून आपले जर आजी आजोबा असतील 4 वाजता उठून चुला पेटून ते पाणी गरम करत असायचे। परंतु आता 5 मिनिटात आपण पिन लावली, बटन दाबलं की पाणी हे त्याचं त्याचं गरम होत असतं। पण जेवढ्या सुखसोयी आहेत तेवढे सुद्धा त्याचे तोटे आहेत याच्यामध्ये, कारण याचा डायरेक्ट संबंध बाथरूमशी आलेला असतो। बाथरूमचा जर आपण आता विचार केला डोळे बंद करून, आता आपल्या अगोदर जर आपला भाऊ आंघोळ करून गेला असेल तर बाथरूम पूर्णपणे ओलं असतं, त्याची फरची ओली असते, आजूबाजूचे भिंती सुद्धा ओल्या झालेल्या असतात। म्हणून मग जेव्हा आपण आता जनरली जर तुम्हाला सांगितलं तुम्ही पाणी कसं चेक करतात गरम आहे की नाही, नळ सुरू करतो, नळाखाली आपण हात लावतो पाणी गरम आहे का नाही, ते सर्वात धोकेदायक असतं मित्रांनो ह्या विद्युत गीझर मध्ये। कारण की काय असतं, तुम्हाला मगाशी सांगितलं टँक मधनं पाईप, पाण्याचा पाईप बाथरूम मध्ये आलेला असतो, मग त्यानंतर आपल्या गीझरचा इनलेट त्या पाईपला जोडलेला असतो आणि ते इनलेट मधून मग पाणी हे आपल्या गीझर मध्ये जातं। ते गीझर मध्ये गेल्यानंतर, ते गीझर भरल्यानंतर आपण हीटर हे त्या ठिकाणी चालू होत असतं आणि ते चालू झाल्यानंतर मग आपण ते पाणी गरम झाले की नाही हे आपण चेक करण्यासाठी आपण नळ खाली नळ चालू करतो आणि त्या नळातलं जे पाणी पडतं पाण्याची धार मध्ये आपण हात हा लावत असतो, त्यानुसार मग आपण पाणी चेक करत असतो। पण एक विचार करा, ह्याच वेळेस जर कॉइल लीक असेल तर, बरोबर आहे का नाही, जर कॉइल लीक असेल तर त्या पूर्ण त्या इनर टँक मध्ये जेवढं पाणी असेल त्या पाण्यामधनं ते करंट फ्लो होत असेल। या सर्वसाधारण माणसांना या गोष्टी माहिती नसतात। तर आपण आता इलेक्ट्रिकलचं ज्ञान घेतो आहोत तर आपल्या घरातील सर्व मेंबर्स, आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा यांना सांगणं हे आपलं कर्तव्य आहे की डायरेक्ट नळाखाली आपण पाणी चेक करू नये, हात लावून पाणी चेक करू नये। तर यासाठी अगोदर गीझर हे बंद करावं, गीझरचा सप्लाय बंद केल्यानंतरच आपण ते नळाखाली हात, नळाच्या खाली जो धार लागते त्या धारेला हात लावून आपण ते पाणी हे चेक करू शकतो। तर मग आपली ती लिकेज जर असेल, आपली जर ती कॉइल लिकेज असेल तर ते पाण्यामध्ये जे टँक मध्ये, जे गीझरच्या टँक मध्ये जेवढं पाणी असेल ते पाणी सुद्धा, ते पाणी पाण्यामध्ये सुद्धा लिकेज करंट वाहत असेल। मग अशा वेळेस जेव्हा आपण आपला खालचा नळ जिथून आपल्याला गरम पाणी घ्यायचंय तिथून जर आपण तो नळ सुरू केला मग ते लिकेज लिकेज करंट वालं पाणी त्या नळाद्वारे बादलीत म्हणा टपमध्ये खाली पडत असतं। आणि अशाच वेळी अनावधानाने जर आपला हात त्या ठिकाणी लागला किंवा आपण पाणी चेक करायला गेलो, खाली पण फरची ओली असते, खाली पण फरची ओली असते, प्लस आपल्या शरीरात सुद्धा पाणी असतं, त्यामुळे त्या ठिकाणी जोरदार शॉक हा आपल्याला लागत असतो। तर अशा वेळेस जोर का झटका हा जोरातच बसत असतो, हळू बसण्याच्या त्या ठिकाणी संबंधच येत नाही। म्हणून जेवढ्या सुखसोयीच्या गोष्टी आहेत त्याएवढ्याच सुद्धा त्या ठिकाणी सेफ्टी, त्या उपकरणाचं सेफ्टी आपल्याला जाणून घेणं हे महत्वाचं असतं। म्हणून सुरक्षितता ही त्या ठिकाणी महत्वाची असते। म्हणून त्या ठिकाणी बटन बंद करूनच आपल्या घरात हीटर असेल, गीझर असेल, बटन बंद करूनच आपण ते पाणी हे गरम आहे की कोमट आहे ते हे चेक केलं गेलं पाहिजे। मग या पद्धतीने इनर टँक असते। आता इनर टँक आणि आउटर टँक यामध्ये गॅप असतो थोडा। आता ते जे काही गरम पाणी असतं ते गरम पाणी थंड लवकर थंड होऊ नये, ते गरम पाणी लवकर थंड होऊ नये म्हणून मध्ये थर्मल ग्लास वूल नावाचं इन्सुलेटर टाकलेलं असतं। हे पाय बाजूला आपल्याला दिसतंय, आता ते बाजूला जे दिसतंय ते प्रेसिंग करून, कंपनीने प्रेसिंग करून पाठवलेलं आहे। आता आपल्या शाळेच्या शेजारीच अग्रवाल जिनिंग आहे,
त्या ठिकाणी कपाशीच्या सरकी काढून कशा गाठा प्रेस केलेल्या असतात त्या पद्धतीने हे सुद्धा त्या ठिकाणी प्रेस केलेलं आहे. मग हे थोडं असं उलगडून उलगडून ते आपल्या इनर टँकच्या आजूबाजूला लावलेले असतात. याला उलगडल्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्या घरातील आई जेव्हा केस विंचरते, केस विंचरल्यानंतर जे असे ते कंगव्याला केस लागलेले असतात त्या पद्धतीचं आपल्या ह्या हाताला हे ग्लासूल, थर्मल ग्लासूल लागत असतं. याचा उपयोग एकच असतो की आपल्या टँकमध्ये गरम असलेलं पाणी लवकर थंड होऊ नये, कारण एखाद्या वेळेस आपण गिझर लावून देतो, बटन बंद करून देतो, गप्पा मारण्यामध्ये किंवा टीव्ही मारण्यामध्ये जर आपण गुंग होऊन गेलो तर ते पाणी लगेच थंड होऊन जाईल. म्हणून ते लवकर थंड होऊ नये, ते जसं त्या तसं गरम राहावं यासाठी ग्लास थर्मल उल त्या ठिकाणी लावलेलं असतं. या पद्धतीने हे ग्लास थर्मल उलचं कार्य असतं. त्या पाईपच्या वरती पुन्हा तुम्हाला अजून व्हेंट प्लग आणि व्हेंट पाईप दिसतोय. ग्लासच्या वरती आपल्या इनर टँकच्या वरती व्हेंट प्लग आणि व्हेंट पाईप हा त्या ठिकाणी दिसतो. आता व्हेंट पाईपचा उपयोग कसा असतो, आता जसं आपण गॅसवर जर आपण पाणी गरम करत असू, कढईमध्ये म्हणा किंवा एखाद्या पातेलीत जर आपण पाणी गरम करत असू तर त्यावेळेस काय होतं, ते वाफ त्या पाण्यापासून जसं पाणी गरम झालं ते पाण्याची वाफ ही त्या ठिकाणी निघत असते. मग ती वाफ निघण्यासाठी रस्ता असावा त्यासाठी हे व्हेंट प्लगचा त्या ठिकाणी उपयोग हा दिलेला असतो. म्हणजे ते गरम पाण्याची वाफ बाहेर निघण्यासाठी व्हेंट पाईप दिलेला असतो आणि त्या व्हेंट पाईपला प्लग हा त्या ठिकाणी जोडलेला असतो. या पद्धतीने गिझर मध्ये हे असे महत्वाचे पार्ट असतात. आता ही जी कॉईल असते त्यात महत्वाचा असतो तो थर्मोस्टॅट. अजून या गिझरच्या जो कॉईल असते ते कॉईलच्या सिरीज मध्ये म्हणजे आपली फेज न्यूट्रल अर्थिंग आलेली फेजला अगोदर थर्मोस्टॅटचं टर्मिनल जोडतात आणि ते दुसरं टर्मिनल मग कॉईलला जोडतात. म्हणजे कॉईल सप्लायचं या ठिकाणी आलं मग इथून पुन्हा ते कॉईलला त्या ठिकाणी टर्मिनल हे जोडलं जातं. म्हणजे सिरीज मध्ये हा थर्मोस्टॅट जोडला जातो. ह्या थर्मोस्टॅटचं टेम्परेचर 25° सेल्सिअस ते 85° सेल्सिअस वर फिक्स केलेलं असतं. म्हणजे कोणाला कोमट पाणी लागतं, कोमट पाणी 25 पासून तो सेट होईल तर 25 पासून तो गेल्यानंतर 25 च्या वरती 85 पर्यंत जर तो केला तर ऑटोमॅटिक तो ट्रिप होतो. ट्रिप म्हणजे तो थर्मोस्टॅटचा कॉन्टॅक्ट ओपन होतात आणि आपलं गिझर हे त्या ठिकाणी बंद होतं. आणि पुन्हा 25° सेल्सिअसच्या खाली जर पुन्हा पाण्याची तापमान गेलं तर ऑटोमॅटिक ते त्या ठिकाणी आपलं गिझर हे चालू होऊन जातं. त्यासाठी ह्या थर्मोस्टॅटचा उपयोग हा त्या ठिकाणी केलेला असतो. या महत्वाचे पार्ट हे गिझरमध्ये दिलेले असतात. आता त्याच पद्धतीने असतं आपलं. आता या गिझरमध्ये आता सपोज दोष काय काय होतात, मग आता यामध्ये सुद्धा जसं आपण विद्युत इस्त्रीत पाहिलं 3 प्रकारचे दोष होतात, अर्थ सर्किट टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट आणि ओपन सर्किट टेस्ट. या 3 प्रकारचे दोष त्या ठिकाणी हे होत असतात. तर मग याच्यात सुद्धा 3 प्रकारचे दोष निर्माण होत असाल किंवा एखाद्या वेळेस आपण जर बटन बंद केलं, गिझर चालू होत नसेल तर कुठेतरी सप्लाय आपलं सर्किट हे ओपन झालेलं आहे. ओपन झालेलं आहे म्हणजे थोडक्यात काय, वायर वगैरे कुठेतरी तुटलेली आहे. हे समज, वायर तुटली म्हणजे कुठेतरी ओपन झालेली आहे. म्हणजे दोन टोक एक कंटिन्यू वायर असेल आणि ती तुटली म्हणजे सर्किट ओपन झालंय. या पद्धतीचं त्या ठिकाणी असतं. मग सिरीज टेस्ट लॅम्पने आपल्याला हे चेक करावं लागत असतं. सिरीज टेस्ट लॅम्प वापरताना कायम हा 200 वॅटचाच लाईट त्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे. कारण की काय, तो त्यावेळेस ते अॅक्युरेट आपल्याला त्या ठिकाणी दाखवत असेल. तर मग अशा वेळेस जर आपलं गिझर चालू होत नसेल तर कुठेतरी सॉकेट मधनं वायर ही जळाली असेल किंवा पिन मधनं वायर ही टर्मिनल हे जळालं असेल किंवा आपली ती सप्लाय कॉर्ड असते, सप्लाय कॉर्ड सुद्धा कुठेतरी वारंवार गरम होऊन ती जळाली असेल त्यामुळे ते ओपन झालं असेल, किंवा आपली कॉईल गिझरची जी मेन कॉईल असेल ती गिझरची कॉईल ही पुन्हा पुन्हा गरम होऊन ती सुद्धा खराब होते, ती सुद्धा त्या ठिकाणी जळते किंवा त्या ठिकाणी तुटू शकते. या पद्धतीचं ते असतं. त्यानंतर पुन्हा दुसरा दोष असेल की आपण बटन सुरू केलं, घरातला फ्यूज उडत असेल किंवा त्या बोर्डवरचा फ्यूज उडत असेल तर याचा अर्थ समजून घ्यायचं, वायर कुठेतरी शॉर्ट झाली आहे,
टर्मिनल कुठेतरी एकमेकांना टच झालेले आहेत या पद्धतीने त्याच्यामध्ये या पद्धतीचा दोष त्या ठिकाणी निर्माण झाले. या ठिकाणी कॉईल एकमेकांना टच होण्याचा संबंध नाही, कारण की तो एक सिलेंड्रिकल पाईप असतो बारीक, त्या पाईप मधून बरोबर ती कॉईल त्या ठिकाणी त्यांनी फिरवलेली असते, त्यामुळे ती कॉईल एकमेकांना टच होण्याचा संबंध नाही. ती कॉईल टच होईल तर बॉडीलाच टच होईल, एकमेकांना ती टच होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी फक्त शॉर्ट सर्किट कुठे होईल, मग एक तर सप्लाय वायर मध्ये होईल किंवा टर्मिनल, या ठिकाणीच ते शॉर्ट सर्किट त्या ठिकाणी आपलं होऊ शकतं. म्हणून या दोघी ठिकाणी आपण व्यवस्थित बारकाईने चेक करायचं असतं. लिकेज करंट, आता मगाशी तुम्हाला जे सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं लिकेज करंट म्हणजे काय, ही जी आपली कॉईल असते ही कॉईल जर मध्ये लीक झाली, कारण आपल्या जनरली जर आपल्या घराचा आपण विचार केला, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये हे बोरिंगचं पाणी कायम येत असतं, नगरपालिकेचं पाणी फक्त आपण आता पिण्यापुरताच वापरतो, तर म्हणून आपल्या घरामध्ये बोरिंगचं पाणी येतं आणि त्या बोरिंगच्या पाण्यामध्ये क्षार हे भरपूर प्रमाणात असतात. म्हणून हे गिझर काही आपण एक दोन दिवसासाठी वापरत नाही, वर्षानुवर्ष किंवा महिन्याने महिने ते आपण वापरत असतो, म्हणून त्या कॉईलच्या आजूबाजू हे क्षार येऊन गेले असतात. आता आपण गिझर मधलं तर पाहू शकत नाही, पण तुम्ही जेव्हा इमर्शन हीटर त्या ठिकाणी वापरत असाल तर ते इमर्शन हीटरचे त्या आजूबाजू कॉईलच्या आजूबाजू जर तुम्ही पाहिलं ती क्षारची जाडी ही पूर्ण पॅक होऊन गेलेली, म्हणजे क्षार लागून एवढसा बारीक पाईप हा एवढा मोठा जाड झालेला दिसतो. याच्यामुळे काय होतो मित्रांनो, आपली त्या गिझरची म्हणा किंवा आपली त्या हीटरची कार्यक्षमता ही कमी होते. कारण का, कि तो त्या वेळेनुसार गरम होतो, पूर्ण गरम होतो, पण त्याच्या आजूबाजू तो क्षारचा जो लेप पॅक झालेला असतो, लेप पूर्ण त्याला गुंडाळला गेलेला असतो, तो लेप काही लवकर, ते क्षारचा लेप काही लवकर त्या ठिकाणी गरम होत नाही, त्यामुळे आपलं पाणी मग गरम व्हायला उशीर लागतो. अनावधानाने जास्त वेळ जेव्हा आपण गिझर चालवतो हीटर चालवतो म्हणजे तेवढंच आपलं घराचं सुद्धा लाईट बिल हे तेवढंच येत असतं. म्हणून म्हणजे आणि मित्रांनो, हे गिझरचं वॅटेज तुम्हाला सांगितलं, हे गिझरचं वॅटेज आता 3 लिटरचं म्हटलं तर कमीत कमी 3000 वॅटेजची त्या ठिकाणी ही कॉईल लागत असते. आता 3000 वॅटेजची जर कॉईल असेल तर आपलं घराचं मीटर इतकं गरागर फिरतं की जसे आपले डोळे फिरायला करतात, इतकं ते गिझरचं म्हणजे आपलं गिझर सुरू असताना आपलं घराचं मीटर ते फिरत असतं. म्हणजे मीटर फिरत असतं म्हणजे काय, युनिट जास्त जळत असतात, त्यामुळे आपले लाईट बिल सुद्धा त्या ठिकाणी जास्त येत असतात. यामुळे मग काय असतात, काही महिन्यांनी एक दोन महिन्यांनी आपण हीटर तर आपण आपल्या घरोघरी थोडं ठोकून त्याच्यावरची लेअर आपण काढू शकतो, इमर्शन हीटरवरचा लेअर काढू शकतो, पण गिझरवरचा लेअर आपल्याला त्या ठिकाणी काढता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक इलेक्ट्रिशियनच त्या ठिकाणी बोलवावा लागतो. तर म्हणून गिझर ओपन करण्याचेही काही टॅक्ट असतात, ते आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकलच्या वेळेस पाहणारच आहोत. ते गिझर कसं ओपन करायचं आणि ते कॉईलवरचे क्षार कसे काढायचे, कॉईल रॉडवरचे क्षार कसे काढायचे, आपण हे त्या ठिकाणी पाहणार आहोत. या पद्धतीने गिझरमध्ये हे महत्वाचे पार्ट असतात, मेन म्हणजे आउटर टँक, इनर टँक, व्हेन पाईप, व्हेन प्लग, थर्मोस्टॅट, आणि त्यानंतर ते असतं कॉईल कॉईल. हे महत्वाची पार्ट असतात. या महत्वाच्या पार्टचा उपयोग कसा केला जातो, कशासाठी ते बसवलेले असतात, हे आपण या प्रकरणात या पॉईंटमध्ये या गिझरच्या पॉईंटमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. आता आपण पाहिलं विद्युत गिझर, आता त्याचं पुढचं उपकरण आहे आपलं इमर्शन वॉटर हीटर. आता इमर्शन वॉटर हीटर हे दोन प्रकारचे असतात. पहिलं म्हणजे बादलीत आपण ते हीटर टाकतो ते इमर्शन वॉटर हीटर, आणि दुसरं आहे ते टँक, आपली ती टँक असेल, कोणी प्लास्टिकची टँक वापरतं, कोणी कॉपरचं वापरतं, या पद्धतीचे ते पिंप म्हणतो आपण त्याला, काही जण पिंप म्हणतात काही जण टँक म्हणतात, त्या पिंपमध्ये फिट केले जाणारं या पद्धतीचं इमर्शन हीटर. हे हीटर सुद्धा बाजारात 1500, 2000, 3000 वॅटेजचे आपल्याला मिळत असतात. ह्या आपण जनरली जर बाजारात गेलो मित्रांनो, आपण फक्त काय म्हणतो हीटर दे, इमर्शन हीटर पाहिजे, पण आपण त्या ठिकाणी वॅटेज पाहत नाही. तर वॅटेज हे खूप महत्वाचं असतं,
कारण आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं जितकं जास्त वॅटेज असेल तितकं जास्त मीटर आपलं त्या ठिकाणी फिरत राहील आणि तितकं ते मीटर फिरत राहिलं म्हणजे तितकं जास्त आपलं लाईट बिल त्या ठिकाणी येत असेल. म्हणून ते वॅटेज पाहणं हे महत्वाचं असतं. आता या हीटरचा जर आपण वापर विचार केला तर याच्यात अडचण येण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी कुठलीच गोष्ट नसते. आता या आकृतीत तुम्ही पाहता आहात एक सिलेंड्रिकल पाईप असतो तो खाली गोलाकार पद्धतीने गोल गोल केलेला असतो आणि त्या पाईप मधून आपली नायक्रोम वायरची कॉईल ही फिरवलेली असते. ती इतकी तंतोतंत फिरवलेली असते की तो पाईप आणि ती कॉईल कधी एकमेकांना म्हणजे एकमेकांना टच होणार नाही. विकत घेताना अगोदर आपण दुकानदाराकडून ती चेक करून घेतली पाहिजे बॉडी शॉर्ट तर नाही ना. काही वेळेस कंपनी फॉल्ट येऊन गेलेले असतात परंतु आपण ते दुकानावर कधीच चेक करत नाही की ती बॉडी शॉर्ट आहे की नाही. म्हणून बॉडी शॉर्ट आहे की नाही ती चेक करून घ्यायला पाहिजे. आता मागच्या प्रॅक्टिकलला जसं आपण टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने तो एक टोक टर्मिनलला लावेल आणि एक टोक बॉडीला लावेल अशा वेळेस लाईट लागला पाहिजे का नाही. लाईट हा लागायला नको. इकडे जी आपली म्हणजे इमर्शन वॉटर हीटरची पिन असेल तर ती थ्री पिनला एकदा त्याने इथं टर्मिनलला इथं टेस्ट लॅम्पचं टोक लावावं लागेल मधल्या याला लावावं लागेल तिसऱ्या याला लावावं या तिघा लागल्यानंतर आणि एक टोक हे कायम आपले जे हीटर असेल हीटरच्या बॉडीला त्याने टच केलेलं असलं पाहिजे. या तिघा टर्मिनल आणि हीटर असं आलटून पालटून लावल्यानंतर आपला टेस्ट लॅम्प हा लागायला नको. आणि टेस्ट लॅम्प जर लागला तर समजून जायचं की ते बॉडी शॉर्ट आहे. ते एकदम घातक असतो मित्रांनो. कारण तुम्हाला आता मगाशीच सांगितलं गीजरच्या वेळेस आपली बाथरूम ही कायम ओली असते बाथरूमचा फरची कायम ओली असते आणि अशा वेळेस जर आपलं ते बॉडी शॉर्ट असेल तर एकदम जोराचा शॉक त्या ठिकाणी लागतात आणि काही वेळेस अपघातामध्ये प्राण सुद्धा काही व्यक्तींनी त्या ठिकाणी गमवलेले आहेत. तर म्हणून हे तसं आपला मुद्दा चालू होता की त्यांचे वॅटेज ते 1500 वॅट असेल 2000 वॅट असेल 3000 वॅट या पद्धतीने ते बाजारात आपल्याला मिळत असतात. तर याच्यात दोष कुठे निर्माण होतात. आता एक तुम्हाला या ठिकाणी आपण गिझर आपलं सॉरी जे इमर्शन हीटरचं वरचं जे पिन टॉप असतात जिथं वायरी जोडलेले आहेत ते बॅकलाईटने पॅक केलेलं असतात जसं आपण आकृतीने पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपले जे सप्लाय कॉलचे 3 वायरी असतात फेज न्यूट्रल आणि आर्थिंग या तिघी वायरी बरोबर त्यांनी त्या जोडलेल्या असतात. बाजूला आकृतीत तुम्ही बघा का कशा पद्धतीने त्या जोडलेल्या असतात फेज न्यूट्रल आणि आर्थिंग या पद्धतीचे त्या जोडलेले असतात. काही फक्त कॉईल मध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. कॉईल मध्ये कुठल्याच प्रकारचा दोष त्या ठिकाणी निर्माण होत नाही कारण ती पॅक असते. तो सिलेंड्रिकल पाईप होस पाईप असतो होस पाईप मधून कॉईल फिरवलेली असते आणि ते कॉईल बॉडीला टच होऊ नये ती कॉईल बॉडीला टच होऊ नये म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईडचं पावडरने ते एकदम पेटी पॅक केलेलं असतं. म्हणजे इतकं पॅक केलेलं असतं की ती कॉईलला हालचाल करायला सुद्धा त्या ठिकाणी ती जागा नसते म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईडच्या सहाय्याने ते पॅक केलेलं असतं. ते पावडर एक प्रकारचं इन्सुलेटर म्हणून त्या ठिकाणी ते काम करत असतं. ती कॉईल त्या बॉडीला ते आपलं ते हीटरचं जी बॉडी आहे तो जो पाईप आहे गोल त्या पाईपला ते टच होऊ देत नाही म्हणून ते मॅग्नेशियम ऑक्साईड हे इन्सुलेटरचं काम त्या ठिकाणी करत असतात. मग प्रॉब्लेम येतो कुठे. आपलं ते जे थ्री पिन टॉप त्याच्यामध्ये ते टर्मिनल हे जळत असतात. कारण की आपण त्या ठिकाणी जर विचार केला आपल्या घराचा जर विचार केला मित्रांनो तर घराच्या बाथरूममध्ये आपण 16 एम्पियरचं पॉवर प्लग त्या ठिकाणी लावत असतो. ते 16 एम्पियरचं पॉवर प्लग ते 2000 वॅटेज किंवा 2000 वॅट पेक्षा जास्त असेल त्यांच्यासाठी ते लागू पडत नाही. त्यासाठी आपल्याला मग 32 एम्पियरचा पॉवर प्लग त्या ठिकाणी वापरावा लागतो. मग 32 एम्पियरचा पॉवर प्लग घेतला आणि 32 एम्पियरचा जर थ्री पिन टॉप घेतला तर ते आपले मग प्लग आणि टॉप वारंवार त्या ठिकाणी हे जळणार नाही. म्हणून पण जनरली आपल्या घरामध्ये 15 किंवा 16 एम्पियरचे थ्री पिन टॉप आणि प्लग त्या ठिकाणी बाथरूममध्ये बसवलेले असतात. गिझरसाठी म्हणा हीटरसाठी म्हणा मिक्सरसाठी म्हणा फ्रीजसाठी म्हणा इत्यादी ठिकाणी 15 एम्पियरचे आपण
प्लग आणि टॉप हे त्या ठिकाणी आणि स्विच हे बसवत असतो। तर गीजर आणि हीटर साठी आपल्याला 32 एम्पियरचे 3 पिन टॉप, 3 पिन प्लग आणि 3 पिन स्विच हे त्या ठिकाणी बसवणं आवश्यक असतं, म्हणजे ते आपल्याला वारंवार त्यांचे कॉन्टॅक्ट हे जळत नाही। तुम्ही जर विचार केला किंवा तुमच्या आई वडिलांना विचारा, वडिलांना विचारा की वारंवार तिथला प्लग किंवा तिथली पिन ही किंवा तिथला स्विच हे खराब होत असतात, त्याचं कारण हेच असतं, कारण की ते प्रवाह जास्त प्रमाणात खेचत असल्यामुळे, प्रवाह जास्त प्रमाणात खेचत असल्यामुळे त्या ठिकाणी ते वारंवार हे जळत असतात। किंवा मग ती पुढची असेल ती सप्लाय वायर, ती सप्लाय वायर वारंवार गरम होऊन सुद्धा त्या ठिकाणी ती जळत असते। म्हणून इतके साधे सोपे हे आपलं इमर्शन हीटर असतं, त्याच्यामध्ये फॉल्ट होण्याचा कुठलाही दोष म्हणजे संभावना ही जास्त नसते। ते एकच फक्त ती वायर खराब होऊ शकते किंवा आपली प्लग पिन त्या ठिकाणी ही खराब होऊ शकते। एक असतं हे बादलीतलं गीजर आणि दुसरं असतं टँक मधलं गीजर, पिंप मधलं गीजर। काही ठिकाणी आता बादलीमधलं वापरणं हे फार रिस्क असतं मित्रांनो। बादलीमधले जर आपण गीजर लावलं असेल तर बादलीत हात हा टाकू नये, बटन बंद करून, बटन बंद झाल्यावर सुद्धा तो भरोसा ठेवायचा नाही, कारण आत्ताच सांगितलं ते वारंवार वापरून सुद्धा त्याची पिन ही म्हणजे त्याचा स्विच सुद्धा खराब होऊन जातो। ते खराब झाल्यामुळे का तो ते बादलीमध्ये सप्लाय असतो, म्हणून ते डायरेक्ट त्या ठिकाणी आपण अगोदर ते हीटर बाहेर काढायचं, हीटर बाहेर काढूनच मग ते बादलीचं पाणी त्या ठिकाणी हे गरम झालं का नाही ते चेक करायचं। आणि त्याच पद्धतीने मग आपलं पिंपामधलं सुद्धा हीटर असतं, हे हीटर सुद्धा सेम पद्धतीने कार्य करत असतं, त्याच्यामध्ये जास्त दोष हे निर्माण होत नसतात। तर मित्रांनो या पद्धतीने हे आपण दोघी उपकरणं या ठिकाणी पाहिलेले आहेत, या ठिकाणी आपलं पहिलं प्रकरण हे संपत आहे, आपण पुढच्या प्रकरणाला पाहू। धन्यवाद।